मुंबई कुर्ला तांसा पाइपलाइन आणि रस्ता रुंदीकरण प्रकल्प बाधित लोकांना मुंबई महानगरपालिकेने माहुल गाव MMRDA च्या बिल्डिंग मध्ये पुनर्वसन करण्यात आलेलं आहे, पण त्यांना इथं पुनर्वसन केल्याच्या नंतर त्यांचं जे मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधापासून त्यांना वंचित करण्यात आलं असं माहुल गाव MMRDA बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या लोकांचं मत आहे। आप यहाँ पे कैसे आए रहने के लिए? अभी हम लोग उधर से थोड़ा तो इधर लाके दिया। किधर पहले आप रहते थे? हम लोग रे रोड में रहते थे, डाकी रोड में, सब गाँव इधर। ऐसा नहीं कि एक ही गांव का नहीं है, 50 गांव का आके लाके डाला है। परेशानी है कोई मतलब? शुरुआत में आपको क्या बोला गया था कि यहाँ पे सारी सुविधाएं मिलेगी? सब कुछ है बोला, सब कुछ है, मगर ये साफ सफाई नहीं है। लाइन चौकअप हो जाता है, संडास बाहर रहता है, देखो संडास बाहर जाता है, वो गली में जाके देखो पूरा संडास बाहर जाता है। तो उससे बीमारी नहीं होती है? बीमारी तो हर आदमी को होता है, बच्चे लोग तो इतना बीमारी होता है कि बोलने का लायक नहीं है। सुबह से शाम मेहनत करो, हॉस्पिटल में जाके पैसा दो, ऐसा कितना, कितना खर्चा होता है हॉस्पिटल में आपका? हॉस्पिटल में अभी एक ट्रिप जाएगा तो 300-400 दवा के ऊपर है। कितना पैसा लेता है? 400 रुपये का मेहनत करने का, उसका 800-100। हमको भी दमक, इधर आके दमक का बीमारी हो गया भाई, मालूम है, सब परेशानी है, क्या करेगा, जिंदगी खत्म हो गई इधर आके। अहो ज्यावेळेस यांनी BMC ने रूमं दिले, काही ठिकाणी चौथ्या माळ्यावर दिले, काही चौथ्यापासून 6वा 8वा 9वा दिला, काहीला तिसऱ्यापासून पुढं दिलेले आहेत, पण पूर्ण बिल्डिंग कोणत्याच भरलेल्या नाही आणि ग्राउंडला तर कोणतेच टाकलेले नाहीत। ग्राउंडमध्ये जर माणसं टाकलेले असते ना तर आज आजाराने ते हे झाले असते, परेशान झाले असते। एक तर त्यावेळेस दवाखाना नव्हता, आता दवाखाना चाकसा तरी चालू झाला तर दवाखानेवाले स्वतः बोलतील की इथं काय काय आजार आहे। इथं TB पेशंट आहेत, दम्यवाले आहेत, शुगरवाले आहेत, अनेक अशा प्रकारच्या बिमाऱ्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। लोकांना रक्तदाबाचा प्रॉब्लेम आहे, लोकांना क्षयरोगाचा प्रॉब्लेम होतो आहे, तर ह्याच्याकडे जाणून बुजून सरकारकडनं दुर्लक्ष केले जात आहे। सरकारने या गोष्टीकडे बारकाईने पाहिलं पाहिजे। BMC च्या साहेबांना तर सांगून लोक कंटाळतात, परंतु BMC त्याच्यावरती कसल्या प्रकारचे ॲक्शन घेत नाही। घाणीचं पाणी घरामध्ये जात असल्यामुळं जास्त आजारी पडतात, कारण की एवढी घाण आहे की घरामध्ये जायचं कसं, सगळे संडासची घाण, बाथरूमची घाण हे घेऊन आम्हाला स्पर्ण सगळ्याला घरामध्ये जावं लागतं नागरिकांना, तर BMC वाले करतात काय? मुख्यमंत्री योजनेच्या माध्यमातून आपला दवाखाना म्हणून चालू केला, परंतु आपल्या दवाखान्यामध्ये फक्त डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर त्याच्याकडे ते चेकअप करण्यासाठी असतं, ते त्यांनी चेकअप पण करत नाहीत। फक्त गेल्याच्या नंतर काय झालं तुम्हाला सांगितलं, आपण का ताप येते, खोकला येतो, त्याच्यावरती दवा दिला जातो, ह्याच्या व्यतिरिक्त त्या दवाखान्याचा काहीही फायदा नाही आहे। जे गटार लाईनचे कामं करतात, वारंवार करतात, चेकअप होतात, कारण की ती मोठी लाईन नाही, छोटी लाईन असल्यामुळं ती चेकअप होणारच, कारण की जर 2 फुटाची जर लाईन असती या ओपन लाईन असती तर सर्व पाणी एक साईडने निघेलेलं असतं, पण यांनी तशी सुविधा केलेलीच नाही आहे। बहुत गंदा भाई, ये तो कुछ भी नहीं है, बहुत ही गंदा है, ऐसा गंदा माड़ा में कोई भी माड़ा देखा नहीं, इतना गंदा है कोई भी माड़ा नहीं देखा। देखो आपने कहीं पे इसके बारे में कंप्लेंट किया था क्या? कंप्लेंट तो 50 कंप्लेंट जाता है, कौन इधर आके देखता है, ये ऐसा वो ऐसा, पूरा लाइन ही वैसा है। तो आप यहाँ पे कैसे रहते हो फिर ऐसे हालत? क्या करेगा भाई, मजबूरी से रहना पड़ रहा है, दूसरा किधर रोड में सोना पड़ेगा, ये ऐसा मैं इतना परेशान है कि ये हम लोग उधर था ना बहुत सुकून में था, इधर आके ऐसा कचरा पेटी है, ये बीमारी है। संडा से ऊपर जाता है, कोई आके देखता नहीं, देखभाल होता ही नहीं, खाली आता है, नाम के लिए बैठता है, चल जाता है, कुछ भी फायदा नहीं है। मतलब यहाँ पे BMC के अधिकारी कोई भी नहीं आते क्या? आता है, देखता है, चल जाता है, कुछ मतलब ही नहीं है। त्या दिवशी वार्ड ऑफिसर आले, सगळे आले, तात्पुरतं काम करो म्हणे आम्ही। आता गणपती गेला, देवी गेली, आता दिवाळी आली, तरी यांच्याच्याने ते काम होत नाही आहे। तात्पुरतं का होईनी, पण ते सुविधा द्या ना आम्हाला।
या ठिकाणी आम्ही वारंवार सांगत असतो का ह्या पाण्यामुळे जास्तीत जास्त मच्छरचं प्रमाण जास्त आहे आणि या ठिकाणी धूर मारणारे जे लोक असतात बीएमसीचे का त्यांनी कम से कम हप्त्यातनं दोन टाइम तरी या माहुल माडा वसाहतमध्ये येऊन त्यांनी ते धूर मारला पाहिजे जेणेकरून मच्छरचं प्रमाण कमी झालं तर लोकांना आजार विकार होण्याचं प्रमाण कमी होईल कारण मलेरिया डेंगू ताप सर्दी खोकला हे सर्व त्या मच्छरमुळे होतात आणि याच्यावरती बीएमसीने जास्तीत जास्त दक्षता घेतली पाहिजे हे आमचे बीएमसीला नम्र विनंती आहे आणि तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना हीच गोष्ट सांगू इच्छितो का लवकरात लवकर त्यांनी ह्या गोष्टीवरती निर्णय घेण्यात यावा. माहूलमध्ये प्रदूषण असल्यामुळं येथील परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांचं भविष्य आणि आयुष्य सुरक्षित नाही. या इमारतीमध्ये 500 पेक्षा अधिक कुटुंब राहत आहेत. याकडे बृहन्मुंबई महानगरपालिका लक्ष देत नाही त्यामुळं यांचं आरोग्य धोक्यात आहे. मुंबई चेंबूर महाडामधून अमोल लालझरे इंडिया अनहर्डसाठी.